कोपरगाव शहरात काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण। कोपरगाव नगर परिषदेचा जावई शोध समाजसेवक संजय काळे यांनी विरोध करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। सदरचे वृत्त असे की कोपरगाव शहरातील विद्यमान नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील लिखाडे यांच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी स्वामी विवेकानंद नगर मधील संजीवनी ब्लड बँक समोरील रस्त्यावर झालेल्या काँक्रीटीकरणावर डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार केला आहे। ही बाब या भागातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या लक्षात येताच त्यांनी आक्षेप घेत त्यांनी सदर कामाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। यावेळी संजय काळे म्हणाले आहे की सदर कामाचे उद्घाटन कोपरगावचे नगराध्यक्ष प्रभागातील नगरसेवकांनी केले आहे। सदरच्या रस्त्याचे काम माझे घरासमोरचे असल्यामुळे मला देखील निमंत्रण होते। मी कार्यक्रमास्थळी जाऊन माझा विरोध नोंदविला व काँक्रीटीकरणाच्या रस्त्यावर डांबरीकरण टिकत नाही हा तांत्रिक मुद्दा त्या ठिकाणी मांडला, पण नगर परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होणारा विकास संबंधितांना थांबवता आला नाही। विशेष म्हणजे रस्त्यात अनेक ठिकाणी नळ जोडण्यासाठी खोदलेले खड्डे मातीने भरलेले होते, त्याचे मजबूतीकरण खडीकरण करणे प्रथम जरुरी असल्याचे निदर्शनास आणून देखील ठेकेदारांनी सरळ मातीवर डांबर अंथरले आहे। रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी वापरण्यात आलेला निधी जनतेच्या करातून आलेला आहे। अशा प्रकारे काँक्रीटवर डांबरीकरण केल्यामुळे काँक्रीट व डांबरीकरणात पावसाचे पाणी गेल्यास एक किंवा दोन पावसाळ्यात डांबरीकरण निघून जाईल व नागरिकांचे हाल भविष्यात कायमचेच आहे। परगाव नगर परिषदेने प्रभाग क्रमांक 10 मध्ये स्वामी विवेकानंद नगर मध्ये कालपासून काँक्रीटच्या रस्त्यावरती डांबरीकरण करण्याचा घाट घातलेला आहे। या ठिकाणी पहिला स्तर झाला, दुसरा स्तर आज चालू आहे। आजवर काँक्रीटच्या रस्त्यावरती प्लेन रस्त्यावरती डांबरीकरण कुठेही केलं जात नाही, पण नगरपालिका कोपरगाव यांनी हा पहिला बेकायदेशीर आणला। जे रस्ते काँक्रीटचे फुटले होते त्या रस्त्यांवरती ठेकेदारांनी त्याच्या खर्चामध्ये डांबरीकरण करून दिलं, त्याचं काळं झाकण्याकरता आणि नगरसेवकांचा नगराध्यक्षांचं काळं झाकण्याकरता तो प्रयोग करण्यात आला। त्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला हा झाकण्यासाठी तो प्रयोग केला। परंतु आज कोपरगाव नगर परिषदेने स्वतः या ठिकाणी आमच्या कॉलनीमध्ये संजीवनी ब्लड बँकेच्या समोर काँक्रीटच्या रस्त्यावरती डांबरीकरणाचा पहिला प्रयोग केलेला आहे। काँक्रीटच्या रस्त्यावरती कुठेही डांबरीकरण केलं जात नाही, याला टेक्निकल सँक्शन नाही, टेक्निकली हा अप्रूव्ड नाही आहे। कारण डांबर आणि काँक्रीट यांच्यामध्ये कॉम्पॅक्टिंग व्यवस्थित होत नसल्यामुळे भविष्यात जर पावसाचं पाणी गेलं तर हा डांबरीकरण ताबडतोब उखडते आणि रस्ता होत्याचा नव्हता होतो। या संदर्भात मी ज्या दिवशी काँक्रीटीकरणावरती डांबरीकरण सुरू झालं त्याला पहिला विरोध केला, त्यांना हे मला मान्य नाही, इट इज नॉट टेक्निकल म्हणून त्यांना क्लिअर कट सांगितलं, परंतु त्यांनी हे काम चालू केलं। आज जे काम चालू झालेलं आहे हे काम देखील निकृष्ट आहे। अनेक ठिकाणी कॉलनीमध्ये खड्डे आहेत, त्या जे खड्डे मातीने बुजवलेले आहेत त्या मातीवरती सरळ सरळ काँक्रीट डांबरीकरण अंथरलेलं आहे। मातीवरती डांबरीकरण अंथरणे हा जगातला पहिला प्रयोग आहे। याला पहिल्याच पावसामध्ये हे डांबरीकरण उखडून जाणार आहे आणि रस्ता खड्डेवत परत होणार आहे। असे कामं करून राष्ट्राची संपत्ती वाया घालवण्यापेक्षा आम्ही खड्ड्यामध्ये प्रवास केला केव्हाही चांगला राहील। आज या ठिकाणी साईटवर काम चालू आहे, 4 दिवसांमध्ये नगरपालिकेचा कुठलाही तज्ज्ञ अभियंता सुपरवायझर इथं उपलब्ध नाही आहे। काम कोणत्या पद्धतीने चाललं हे सांगता येत नाही। डांबराचं टेम्परेचर कोणी मोजत नाही। आलेली जी लोड आहे हा लोड खरंच त्या टेम्परेचरचा आहे का, त्याचं कॉम्पॅक्टिंग व्यवस्थित होतं का नाही हे सुद्धा कोणी तपासत नाही। असं गुणवत्ता नसलेल्या कामाचा मी निषेध व्यक्त करतो आणि मी या संदर्भामध्ये मुख्य सचिवांना आज सकाळीच मेल टाकलेला आहे की अशा काँक्रीटवरती डांबरीकरण करणाऱ्या अभियंत्याची नगरसेवकांची नगराध्यक्षांची आणि मुख्याधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, त्यांचे गुन्हे दाखल व्हावे आणि हे जे पैसे वाया जाणार आहे ह्या पैशांची वसुली त्यांच्या व्यक्तिगत उत्पन्नातून करण्यात यावी। कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी नगर परिषदेत अभियंता नाही, त्यामुळे मुख्य अधिकारी नगराध्यक्ष नगरसेवक सांगतील तीच गुणवत्ता। अभियंता नसताना शहरात निवडणुकीच्या पूर्वसंध्येवर निकृष्ट व झटपट होणाऱ्या सर्व कामांचे तांत्रिक लेखापरीक्षण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे अशा स्वायत्त संस्थेकडून व्हावे व नंतरच ते बिल अदा करावेत।
त्याचप्रमाणे कॉन्क्रीट व डांबरीकरणाचा पाडलेला चुकीचा पायंडा त्वरित थांबवावा. तसेच ज्या ठिकाणी अभियंत्याने या चुकीच्या कामाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिली त्यांवर गुन्हा दाखल व्हावे व निधीच्या अपव्ययाला त्यांना जबाबदार धरावे अशी मागणी संजय काळे यांनी केली आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.